नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना? आज आपण एकदम पौष्टिक हेल्दी नाश्ता पकतोय. आपलं 11 दिवसांचं नाश्त्याचं सिरीजच चालू आहे. मध्ये मी तुम्हाला काल भजी दाखवली, कारण घरच्यांना सगळ्यांना भजी खावीशी वाटली. तुम्हाला वाटलं असेल 11 दिवस 11 नाश्ते दाखवणार होते या, मध्येच काय मग भजी दाखवली. पण काल भजी केली म्हणून भजी दाखवली. आज आपण पुन्हा आपला नाश्ता बघूया, पौष्टिक नाश्ता. इथं एक वाटी रव्यापासून आपण एकदम हेल्दी पौष्टिक नाश्ता बघतोय. इथं एक वाटी रवा घेतलाय, त्यात 3-4 चमचे मी दही टाकते. थोडं चवीनुसार मीठ टाकूया. ज्या वाटीत दही घेतलेलं त्यात थोडं पाणी टाकूया. लहान वाटी आहे, तेवढी भरून नाही घेतली मी. छान मिक्स करून घेऊया. थोडं पाणी लागलं टाकायचं, कारण एकदम जाड बॅटर नकोय आपल्याला आणि रवा नंतर फुलेल पण. हा लहान ग्लास आहे माझा, एवढा अर्धा ग्लास मी पाणी टाकलं आहे रवे. आता हा रवा आपण 10 मिनिटं बाजूला ठेवूया, तोवर आपली नाश्त्याची दुसरी तयारी बघूया आपण. इथं मी एक पॅन ठेवला आहे, बारीक गॅस केला आहे. एकच चमचा तेल टाकलं आहे. आपण कमी तेलाचा नाश्ता बघतोय. थोडीशी मोहरी टाकते आणि 1/2 चमचा जिरं. छान तडतडलं की त्यात एक 1/2 वाटी एकच कांदा कापून घेतलाय मी, तो कांदा टाकूया. आणि एकच मिरची अशी बारीक कापून घेतली आहे, एकच घेतली मी. हे छान आता परतून घेते. कांदा थोडासा मी परतून घेतलाय, असा एकदम ब्राऊन नाही करायचा आपल्याला, लाईट फक्त परतून घेतलाय, गुलाबीसर थोडासा. आता त्यात ना आपण थोडा गाजर किसून घेतलाय, 1/2 शिमला मिरची घेतली आहे. इथं बारीक कोबी किसून घेतलाय मी, पण थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. आता हे आपण सगळे यात टाकून देऊया. आपला नाश्ता खूपच पौष्टिक होणार आहे. कोथिंबीर पण मी टाकून देते आता यात. इथं थोडीशी काळी मिरी पावडर घेतली आहे मी, कांदू 1/5 चा काळी मिरी पावडर. आपण मिरची पावडर वगैरे नाही, चिली फ्लेक्स टाकतोय. घरीच मी मिरच्या थोड्या भाजल्या आणि घरीच कांदून घेतलंय. चिली फ्लेक्स छान होतात घरी पण. थोडंसं आपण रव्यात पण मीठ टाकलेलं आहे, रवा भिजवताना यात थोडंच टाकूया चवीनुसार. आता हे छान परतून घेते. थोडीशी हळद टाकते 1/2 चमचा. आता या भाज्यांवर 1 मिनिट आपण झाकण ठेवूया, म्हणजे भाज्या जरा मऊ होऊन जातील. 1 मिनिट झालेलं आहे, आपल्या भाज्यांना छान वाफ लागली गेली आहे. आता मी गॅस बंद करते. तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांना किती सुंदर कलर आला आहे. आता आपलं रवा पण छान फुलून गेलेला आहे, तुम्ही बघू शकता छान झालंय एकदम. आता यात आपण या भाज्या टाकणार आहोत. कलरफुल दिसतोय छान, सगळेच खुश होते. बाहेरचा पिझ्झा बर्गर पण खाणार नाही, इतका छान नाश्ता होतो आपला. आपण भाज्या आता यात मिक्स करायच्या आहे. हे छान मिक्स करून घेऊया. आपलं बॅटर बघा एकदम छान झालंय. असंच ठेवायचं आहे आपल्याला, जास्त पाणी नाही टाकायचं आहे. आता इथं मी तो सेम पॅन घेतलेला आहे ज्यात आपण भाजी केलेली. त्यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, अगदी थोडं.
त्यावर आपलं जे मिश्रण केलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला, छान पसरवून द्यायचं आहे. आपण थोडं काही सेकंद ना यावर झाकण ठेवूया म्हणजे छान शिजेल रवा. अगदी अलगपणे छान होते, बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता 2 मिनटं, अजून 2 मिनटं एवढे नाही, 1/2 मिनटं पुरेसा आहे. नंतर तेल टाकायची पण गरज नाही, पण कृपया नॉनस्टिकचा तवा किंवा कढई घ्या, नाही तर तुम्ही दुसऱ्या तव्यावर कराल आणि तुमचा पदार्थ फसला तर तुम्ही मलाच म्हणाल की यांच्यामुळे माझा पदार्थ फसला. म्हणून नॉनस्टिकची कढई किंवा आपला तवा पण चालेल, आपण डोसे करतो त्यावर. बघा हे आपलं काढून घेऊया. आता आपल्याला पुन्हा चमचाभर तेल टाकूया थोडस आणि पुन्हा आपलं हे बॅटर. पुन्हा तसंच पसरवून द्यायचं. आता काय करायचं, असा उलटा करायचा आणि मुलांना देत असाल. तुम्हाला असंच खायचं तर असं पण छान लागतो, सॉस बरोबर वगैरे मुलांना देत असाल जरा मुलं पण खुश होतील. मॉदरेला चीज आहे माझ्याकडं, थोडासा पसरवून टाकते. थोडं मॉदरेला चीज पसरवलं की आपला हा भाग घ्यायचा जरा उलटा, तो असा यावर ठेवायचा, एकदम थोडं दाबून द्यायचं अगदी किंचित आणि 1 मिनिट नाही एवढा, अगदी काही सेकंदासाठी पुन्हा झाकण ठेवूया. काही सेकंदानंतर हा नाश्ता बघा एकदम भारी झाला आहे. आता डायरेक्ट ह्याच्यात असा काढूया टाकली, एकदम अलगद निघतो, काही त्रास होत नाही. फक्त नॉनस्टिकचा तवा किंवा कढई घ्या. आपला नाश्ता एकदम छान झालाय, मी तुम्हाला कापून दाखवते. आपला नाश्ता बघा किती सुंदर झालाय, चीज आपलं सगळं छान मेल्ट होऊन गेलंय. बघा आज तुम्हाला मी जरा नवीन नाश्ता दाखवला आहे युनिक. तुम्हाला जर आजची माझी 1 वाटी रव्यापासून छान असा पौष्टिक हेल्दी नाश्ता दाखवला आहे, मुलं पण खुश होतील अशी मी तुम्हाला मोजरेला चीज टाकून पण छान पिझ्झासारखं पण करून दाखवलं आहे. मुलं बाहेरचा पिझ्झा बर्गर पण खाणं विसरून जातील असा घरचा नाश्ता दिला तुम्ही तर. काही वेळ नाही लागत, नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रुचकर जेवण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.